आणि मित्रांनो भावेशला काहीतरी लागले, काढ काढ काढ. आणि भावेशला बोलत होतो थंबनेलला तरी एक मासा काढ. खोबरा रे खोबरा चांगलो आहे ना, काय साईज आहे मित्रांनो, आज लग भारी आहे, काय किलोभर असेल आरामात वाटत. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि व्ह्यू बघा समोरचा खतरनाक नजारा आहे. आपण ना मित्रांनो फिशिंग करायला आलोय खाडीमध्ये, आणि आज जाम मजा येणार आहे. तर मित्रांनो ना मागचा व्हिडिओ बघितला असाल तर आपण चिंगळं पकडायला गेलो होतो रात्रीचे, तर गरवायला चिंगळं पकडायला आलो होतो आपण. दुपारचा 1:30 वाजलाय, आपल्याला सकाळी यायचं होतं गरवायला, पण भावीची लावणी होती, 2 माळ्यात थोडासा पाऊस पडला तर लावणी करून आलोय. तर इकडे मस्तपैकी खाडी आहे, तर खाडीमध्ये गरवणार आहोत पहिल्यांदा. आणि ना चिंगळं लावून गरवायचं आहे आपल्याला, जाम मजा येणार आहे. पहिल्यांदाच चिंगळ्या लावून गरवतो आपण खाडीमध्ये, लक असलं तर नक्कीच मासे भेटतील. आपल्यासोबत भावेश आहे, यबले आहे. ही जैतापूरची खाडी आहे, म्हणजे अर्जुना नदी जैतापूरला मिळते ना तीही खाडी आहे. चपला बिपला काढून जर चिखल आहे. हो 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 मित्रांनो, नाही तू नको तिकडे गेला, माझा पाय रुतलाच नाही. इकडे कठडा बांधलाय तर इकडून मस्तपैकी गरवायला होईल ना, इकडून गरवूया, बघूया काय आपल्याला भेटतंय. आणि मित्रांनो मी रॉड पण घेऊन आलोय, तर आपण रॉड फिशिंग करणार आहोत. आणि भावेश काय काढशी चिंगळ्या, साधारण कसलो मासा काढशी तो सांग. काढणार सगळे आधी कसलो काढशी तो सांग साधारण. नदी हा जिताडा काढूचा, जिताडा काढूचा किती किलोचा ता सांग. 9 किलोचा जिताडा भावेश काढणार आहे. बघूया खाडीमध्ये काय काय मासे भेटतात. मासे भेटायला पाहिजे मित्रांनो, लक असलं तर नक्कीच भेटतील. बघूया चला टाइम घालूया नको, फटाफट गरवूया. आणि खूप वेळ गरवणार आहोत आपण, भरती येते आताशी. आपण ॲक्च्युली सकाळी येणार होतो, सकाळी बरोबर आपल्याला सुट्टी वगैरे भेटली असती. आणि खाली उतरल्या भावेश ते इकडून गरूया खालून, हळूहळू भरती येईल, पाणी वाढेल, तसं मग नंतर वरती येऊ आपण. मित्रांनो ना मागचा नजारा बघा, एकदम खतरनाक आहे. इथे थोडं रुंद पात्र आहे नदीचं, आणि पहिल्यांदा कसा माहिती आहे शुभारंभ वडापावने करूया. काय भावेश आणि मी येता येताना एक वडापाव खाल्ला, मला जाम भूक लागली होती. वडापाव बघ चटणी कुठे असो, मिरची दिली मित्रांनो, चटणी नाही दिली. काय जाताना चटणी घेते पार्सल बांधली वडापावची. बरोबर. आज मित्रांनो पाऊस नाहीच आहे, सकाळी थोडासा पडला, त्याच्यातून आम्ही दोन भांगे लावून लावली. आणि आता कडकडीत ऊन पडलं अक्षरशः, जाम कडकडीत. ह्याच्यातून एखादो मासो भेटतो ना तर भारी होईल. भावेश टोपी विसरलो, लय ऊन लागतं रे, एवढा ऊन ह्या मे महिन्यासारखा लागता. मे महिन्यासारखा ऊन पडला ना भावेश, गाव बघा. आणि मित्रांनो ना ऊन ऊन म्हणताना पाऊस आला, मे महिन्याचा ऊन गायब, लगेच पाऊस आलो कुत्र्यारको. मित्रांनो सीन बघा, इकडे माड आहेत आणि खाली मस्त वेगळी अशी खाडी, यवल्याकडे एक छत्री आहे, तो छत्री घेऊन बसला. आणि पाऊस गेला, आता पाऊस जाईल. आणि भावेशान घरी पण टाकला ना. आता बघूया कोण कोण किती किती मासं पकडतात. आपण सेटअप रेडी करूया आणि घरवाले सुरुवात करूया आपला. हा बघा लगेच परत ऊन पडला, आणि माडाच्या बनात नारळ भेटलो भावेशात. भावे जरा खोबरा दे थोडा थोडासा, म्हणजे कसा बराबर लागत. चांगला खोबरा आहे, नरम नरम खोबरा असणार. अच्छा आहे, दाखव बघूया. भात तरी दे, तरी अबलो म्हणता माझ तरी दे. अरे नव्हता त्याच्यात काही झालेलो पडलेलो बघ. चांगलं होते माका पण. मित्रांनो मासो भेटो ना भेटो, अशी मजा तरी घेऊ झाली जरा. होय चांगले बघा, नरम खोबरा एकदम भारी. भावी जरा हा माका अजून ठेवा, बघ ऐकतच नाही. आपल्या हत्यार पण आणला लगेच नारळ फोडू खायना तरी. बरोबर. भावेशांना घरी टाकून ठेवलं, मासो म्हणता वडून वडून दमलो असत नाही भावेश. बघ तरी काय लागला, काय बघ कशा हातान रापूनच येणार मग घरी काय काय बघून. अडकले की काय
काय नाही भेटला मग टाकून देऊ च्या काय नाही लागला भावीच्या घरी एक लांब पीक जरा हा आता यबल्यान सुरुवात केला ना यबल्याकडे जरी घरी थोडी छोटी आहे म्हणजे यबल्या कसं छोट्या माशाक टार्गेट करीत नाही यबल्या हे मोठं मोठं म्हणताना छोट्याक तरी लागत 9 किलोच्या जिताड्याची भावीशान आणला पण जिताड्यानं काय चिंगूळ खाल्ला नाही मित्रांनो लय मजा येणार आहे आपण सेटअप रेडी करूया आणि घरू या नंतर मित्रांनो भावेशला काहीतरी लागले काढ 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 वरती दे लवकर वर दे ना ते जाय मित्रांनो एक नंबर तांबोसा काढला हा बघा कसला लागला खतरनाक आणि भावेशला बोलत होतो थंबनेलला तरी एक मासा काढ आणि भावेशने घरी टाकून ठेवली होती एकदम मजबूतच लागला म्हणजे चांगली एकदम तरी 1.5 किलोच्या वरती आहे 1.5 किलो काय अर्धा किलो साधारण असेल ना अर्धा किलोच्या आसपास आहे आम्ही बोललो छोटा असेल रे आणि भावेश बोलतो लय ताट लागता काय ते लागलाय वाटतं तो पण हँडलाईन ने ना आणि आपण ना रॉडने तर नाही तर नाही चिंगळावरती तांबोसा काढला आणि आपण आपलं येणं ना सफल झालं इथे ना होय खरोखर रात्री चिंगळं पकडायला आलो अक्षरशः मित्रांनो याच्यासाठी एक नंबर तांबोसा भेटला हा बघा हात बघा केवढा साईज आहे तर काढ भावेश आणि पिशवीत ठेव धर मी काढतो धर घरी पण मजबूत लागले आहे ना घरी पण येत नाही काय म्हणून येत नाही रिटर्न रे फर्स्ट हे ताट असतात ना तरी मग वाटले तांता म्हटले काहीतरी लागला नाही मी म्हणलं 8 किलो तर लागला बघ ते तर अर्धा किलो तर भावेश असो कॉन्फिडन्स वाढलो मित्रांनो आता जरा जास्तच होय ना तो ऐकत नाही आता यबले तू केव्हा काढणार तर सांग आधी यबल्या मित्रांनो काठावर टाकता घरी त्याच्यामुळे यबल्याक लागलो नाही अजून आहे मित्रांनो इथला नजारा आहे ना एक नंबर आहे खतरनाक नजारा आहे बघा जबरदस्त म्हणजे जाम भारी वाटतं इकडं आल्यावरती आणि हा बघ आपला रॉड असा ठेवून दिला आहे घरी टाकून कारण आपण लूर लावून वैतागलो मासो काय लागलो नाही आणि भावेशान ज्या घरी तांबवसा काढला ना ती घरी अटकवला ना आता इथं ती अटकली दगडामध्ये तर इकडे ना खूप दगड आहेत कडेने त्याच्यामुळे घरी इथे टाकली ना की लगेच अटकून जाते तर आपण आता इकडे बसलो आहे मस्तपैकी आणि तिकडे दोघं ते बघा ते पण गळवत आहेत आणि अजून एक तिकडे आहेत बघा ते तिकडे हे बघा हे पण गरवत आहेत यबला कशाने गरवतो बघा साव बघा यबल्याची लाईन बघा फिशिंगला मित्रांनो आहे ना 15 किलोचं काढू हिला ना 5 गऱ्या आहेत पुढे आणि त्याला चिंगळं लावून टाकून ठेवलेली आहे मित्रांनो आहे ना हे विलिये गाव आहे राजापूरमधलं इथे मंचेगर बंदर आहे ह्या साईडला आहे शिवने आहे समोर दिसतं ते आणि इकडे खालती जैतापूर आलं तर ही नदी वरून येते राजापूरवरून जी अर्जुना नदी आहे ना राजापूरची ती नदी आहे ही पावसाळ्यातला नजारा जाम भारी आहे आणि इकडे बघा आपलं गाव ना इथून बरंच लांब आहे तरी नाही म्हटलं तरी 4.5 किलोमीटर असेल ना आपलं गाव इथून तर मित्रांनो 10 किलोमीटर असेल आपलं गाव इथून डोंगर पार करून ऐकलात नको परत डोंगर पार करून आपलं गाव आपण खालती 10 किलोमीटर लांब आलोय गरवायला पण मजा येते मित्रांनो अशी गरवायला मजा येते पण कसं माहितीये इकडे ना असं खूप पेशन्स लागतात खूप म्हणजे खूप पेशन्स लागतात म्हणजे घरी टाकून अक्षरशः बसावं लागतं तेव्हा कुठेतरी मासा लागतो भाळ्यात कसं लगेच
टाकली की शेंगटी काढली काय भावेश टाकली की शेंगटी काढली पण आपण आलो आणि थोड्याच वेळात आपल्याला मासा भेटला मस्त पैकी तांबोशी भेटली एक चांगल्या साईजची आणि यबल्या बघा यबल्या आता रॉड फिशिंग करतो इकडे इकडे नारळ जाम पडलेले आहेत पण लोकांचे आहेत एक तरी खाल्ला आम्ही फोडून काय आपल्या घाबरलो नाही आम्ही तरी पण आणि आपण शेळव काढली होती मी छोटे छोटे मुळे काढले होते ते इथे काढले होते ह्या साईडला माहिती आहे बघा भावेश पिशवीतून दात दाखवतो तांबोशीचे माशाचे तांबोशी माशाच्या तोंडामध्ये वगैरे ना चुकून पण हात घालू नये चिपकलो की काय ही बघताना पकडण्याची खुशी भावेश मच्छी खात नाही वास कसा आहे तो थोडं असं आणि बाकीची मंडळी गरवून घरी गेली वाटतं नाही गरवत ऐकत नाही तर आणि ते ना गरीला गरे लावून म्हणजे फणसाचे गरे लावून गरवत आहेत हा बघा हा मुलगा आहे ना गरीला गरे लावून गरवत आहेत तर खवळे वगैरे लागतात गरीला काय काय तर माकाच जमत ना काय तू कासनेट फेकत की काय मित्रांनी बघा ही भावेशने टाकलेली ही पण घरी अटकले तर इकडे खूप सारे दगड आहेत त्याच्यामुळे ना घरे आपल्या अटकत आहेत आणि आता ही पण तोडावी लागेल येत नाही बघ दुसरा नारळ भेटलाय भावेशला फोडतोस की दगड हो फोडू दगड नाही तर बघ काय जमता काय बघ फोडूक आपण आता स्पॉट चेंज केलाय तिकडे एक तांबूशी भेटली आता इकडे आलो जरा खालती आता इकडून थोडस गरवूया आहे ना जरा भारी आहे मित्रांनो इकडे आलो ना की मन जरा भारी होतं म्हणजे रिफ्रेश होतं एकदम घरी कंटाळ येतो ना बसून तिकडे थोडीशी डकिंग करायला होते मजा येते मग तर इकडे थोडी फिशिंग करूया मस्त इकडे कोंबड्याचा पंख खाल्ला होता बघ काय लागत वाव नाही मानगुडर मानगुट कुठे झाली माहिती तर साईज बघाय मित्रांनो पहिल्याच कास्टिंगला फायर टायगरने कसली साईज बघा जबरदस्त एकदम लाल लाल आणि पहिलीच कास्ट केली ते येऊन फक्त आणि लगेच हुकअप झाला कोंबडीचा पंख खात होता टाकले रे बघ काय साईज आहे रे बघ टाकायच्या एक नंबर काय साईज आहे मित्रांनो आज लग भारी आहे काय किलोभर असेल आरामात वाटतं आरामात किलोभर असेल साईज बघ काय आहे खतरनाक साईज मित्रांनो हा 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 आणि आता एक तांबोसा भेटल्यानंतर आपण नारळ फोडतोय तो आपल्याला भेटला तो अजून एक भेटला मित्रांनो अजून एक तिकडे नारळ आहे आतमध्ये दाखवतो तुम्हाला तर तीन नारळ भेटले आपल्याला हे तर वाहत आलेले म्हणजे नदीच्या साईडला राहिलेले वाहून तर खोबरा खाऊया थोडं थोडं काय भावेश खोबरा खाल्ला जरा बरा वाटता बघा ते चांगलं आहे का तांबोसा भेटलेला आता कुसलेलो की काय चांगलो सोल अजून एक टाक दगड त्याच्यावर भावेश लगेच येईल दगड नाही इकडे दगडाचे वांदे आहेत मित्रांनो नदीच्या कडेला दगड नसतात जास्त हे काळे दगड आहेत काळ्या कातळाचे जाम वजन असतात आणि नारळ अक्क फुटूनच गेला वाटतं आवाजाला त्याच्या मनात फुटून गेला असणार भावेश हो पडलो ना त्यामुळे खोबरा भेटला बस आपल्या बघा आपल्या आपला फिशिंग करतोय मस्त नदी आहे एक नंबर भारी भारी नदी आहे मस्त भारी म्हणजे जिकडे बघाल तिकडे हिरव माती कुठे दिसतच नाही बघा पूर्ण हिरवगार सगळीकडे
काय सोलता की नाय झालेलो आहे खोबरा रे खोबरा चांगलो आहे ना एक नंबर नारळ भेटले बघा मस्त नारळ भेटले मित्रांनो अजून एक नारळ आहे तो आता घरी घेऊन जायला गेले एवढं खोबरं आपण खाणार नाही ना एवढं खोबरं आपण काही खाणार नाही मस्तच खोबरं रे टक्काटक खोबरं आहे पुढे एकदा काय तो नारळ काय तर खोबरा आणि काय तो तिकडे यबल्या गरवत आहे सगळा भारीचा आहे ओके म्हणजे नाही सगळा भारीचा मस्त खोबरं आहे बघा टेस्ट पण खूप भारी आहे यबल्या हवा तू का हा मित्रांना ना 5 वाजले असतील तर अजून थोडा वेळ बघूया आणि मग नंतर घरी जाऊया खांद्यावर ना घेऊन दोन मासे असं भावेश बोलतोय होय ना नाही जिवंत आहे लवकर मरत नाही आपला यबल्या ना पहिल्यांदा रॉड फिशिंग करतोय आणि एकदम चांगल्या प्रकारे कास्टिंग करतोय बघा हा बघा बघा आता तू बघू केलेलो बघा आता कसा एकदम भारी खोबरा यबल्याक देवचो विचार हा की सगळा तूच खातस आहे ता बघ कधी कधी होता नवीन असणार आहे आणि मित्रांनो आपण जेवढ्या गऱ्या आणल्या होत्या ना जेवढ्या गऱ्या आणल्या होत्या ना किती गऱ्या बावीस अडकवले सांग चार गरे आपण अडकवल्या आणि आपल्याकडे आता गरवायला गरज नाही चिंगळं म्हणजे चिंगळं उरली आहेत थोडीशी पण गरत नाहीत मित्रांनो 5:15 झालेत संध्याकाळचे आणि आपण ना दुपारी आलेलो 2 काहीतरी तर आता घरी चाललोय खूप वेळ गरवला आपण आणि पहिल्यांदाच आपण मासे पकडले 2 आणि मी ना पहिल्यांदाच रॉडने पहिलाच मासा पकडला होता आणि तो पण मोठा मस्तपैकी तांबोशी तर जाम भारी वाटला भावेशान पण मासा पकडला ना हा म्हणताना एक तांबोशी तो पण जाम खुश आहे होय ना भावेश नुसतोच खोबरा खाता ऐकत नाही तो बस कुठे मासा दाखव वर करून हे बघा ही मोठी वाटतं ही मोठी वाली तांबोशी बघा केवढी आहे आणि दुसरा एक भावेशने पकडलेला अशा 2 तांबोशी पकडल्या आपण तर मस्तपैकी आता घरी जाऊया आणि घरी जाऊन मस्तपैकी तांबोशी फ्राय करूया तर हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तांबोशीची रेसिपी बनवूया आपण घरी जाऊन इकडे आपण पहिल्यांदा चालू आहे ना तर हे बघा अशी कुंपणं बिंपणं उघडावी लागतात आणि इथून दिसणारा नजारा अप्रतिम हा बघा खतरनाक आणि आपल्या रॉडने मी पहिल्यांदाच मासा पकडला खतरनाक एक्सपिरियन्स होता म्हणजे मासा जेव्हा लागतो ना ती एक्साइटमेंट असते ना जाम भारी अक्षरशः मी ना मित्रांनो मला माहीत पण नव्हतं मासा लागेल पहिल्यांदाच टाकला इथे आणि हळूहळू जस्ट असाच मेंगळ्यासारखा वडत होतो आणि तेवढ्यातच तांबोशी हुकअप झाली ती मोठीवाली आणि अक्षरशः ओढायला लागली पटापट तर जाम भारी होता दिवस आजचा आणि खूप एन्जॉय केला इकडे चिंगळं बिंगळं संपवले आम्ही गऱ्या संपवल्यात त्याच्याबरोबर चिंगळं नाही संपली उलट ना तर आता घरी चाललोय तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद